नमस्कार राज्य सरकारचा निर्णय बोगस प्रमाणपत्रांना आळा घालण्यासाठी उपाय दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड बंधनकारक सकाळ वृत्तसेवा पुणे तारीख सतरा दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजेच यू डी आय डी कार्ड काढणे केंद्र सरकारने एक एप्रिलपासून बंधनकारक केले आहे राज्यात हे कार्ड अनिवार्य करण्यात आले नव्हते परंतु आता केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील दिव्यांगांना हे कार्ड काढणे बंधनकारक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे बोगस प्रमाणपत्र घेऊन योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढते आहे या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी केंद्र सरकारने यू डी आय कार्ड अनिवार्य केले आहे राज्यात यू डी आय डी कार्ड व दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सध्या तेरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे दहा अर्ज आले आहेत आत्तापर्यंत आठ लाख पंच्याण्णव हजार दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड प्रमाणपत्र देण्यात आले असून सव्वा दोन लाखाहून अधिक दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित आहेत तर दोन हजार दोन लाख बेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अर्ज नाकारण्यात आले आहेत येथून पुढे हे कार्ड अनिवार्य होणार असल्यामुळे दिव्यांगांना ते वेळेत कसे मिळेल याचे नियोजन दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे यू डी आय कार्डमुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती यांची अचूक माहिती शासन स्तरावर जमा होणार आहे त्यानंतर केंद्र व राज्य सरकारतर्फे दिव्यांग व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहेत त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी यू डी आय डी कार्ड संकेतस्थळावर नोंदणी करून आपले कार्ड काढून घ्यावे दिव्यांगांच्या ओळख प पडताळणीसाठी यू डी आय डी कार्ड हा एकमेव दस्तऐवज ठरणार असून दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे बाळगण्याची गरज भासणार नाही माननीय संजय कदम उपायुक्त नमस्कार सरकारी लाभांसाठी यू डी आय डी कार्ड यू डी आय डी कार्ड दिव्यांगांना एक एप्रिलपासून बाळगणे सक्तीचे महाराष्ट्र टाइम्स प्रतिनिधी पुणे केंद्र सरकारच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पुण्यासह देशभरातील दिव्यांगांना येत्या एक एप्रिलपासून युनिक डिसॅबिलिटी आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजेच यू डी आय डी कार्ड बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे या धर्तीवर राज्य सरकारकडूनही दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड अनिवार्य केले आहे दिव्यांग व्यक्तीच्या ओळख पडताळणीसाठी यू डी आय डी कार्ड हा एकमेव दस्तऐवज ठरणार असून दिव्यांगत्व सिद्ध करण्यासाठी विविध कागदपत्रे बाळगण्याची गरज भासणार नाही यू डी आय डी कार्डमुळे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेल्या व्यक्ती या सरकार स्तरावर अधिसूचित होणार असून केंद्र आणि राज्य सरकारतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरणार आहे त्यामुळे सर्व दिव्यांग व्यक्तींनी यु यू डी आय डी कार्ड संकेतस्थळावर नोंदणी करून आपले कार्ड काढून घ्यावे असे आवाहन दिव्यांग कल्याण आयुक्तालयाचे आयुक्त संजय कदम यांनी केले आहे सव्वा दोन लाखाहून अर्ज प्रलंबित राज्यात यू डी आय डी कार्ड आणि दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तेरा लाख अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे सतरा अर्ज आले आहेत आत्तापर्यंत आठ लाख पंच्याण्णव हजार दिव्यांगांना यू डी आय डी कार्ड प्रमाणपत्र देण्यात आले असून सव्वा दोन लाखाहून अधिक दिव्यांगांचे अर्ज प्रलंबित आहेत दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अर्ज नाकारण्यात आले आहेत अशी माहिती दिव्यांग कल्याण आयुक्तालयातर्फे देण्यात आली वैद्यकीय तपासणी कुठे यू डी आय डी कार्ड संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर जिल्ह्यात ससून रुग्णालय औन जिल्हा शासकीय रुग्णालय कमला नेहरू रुग्णालय बारामती मेडिकल कॉलेज पिंपरी येथील वाय एम सी मनसर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अर्जदार दिव्यांगत्वाची वैद्यकीय तपासणी होते त्या आधारे दिव्यांगत्वाच्या टक्केवारीचा उल्लेख असलेले कार्ड आणि प्रमाणपत्राचे वितरण केले जाते असे मिळेल यू डी आय डी कार्ड